सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सध्या साताऱ्यातले काँग्रेस बिनचेहऱ्याचे झाले असून काँग्रेस कमिटी कार्यालयाला उतरती कळा लागली आहे। एकीकडे वैभवात असलेली काँग्रेस कमिटीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळणार का असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे। पाहूयात ही बातमी। सातारा जिल्ह्यात कराड तालुका वगळता सर्वत्र काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री तसेच विलासराव पाटील उंडाळकर या दोघांमुळे थोडीफार काँग्रेस शिल्लक आहे। इतर तालुक्यात मात्र आता काँग्रेस शोधावी लागत आहे। सातारा जिल्ह्याच्या केंद्रस्थानी सातारा शहरात काँग्रेस पक्षाचे मुख्यालय आहे। काँग्रेसचे काही शिलेदार हा पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर आजही काहींची निष्ठा छत्रपतींच्या वंशजांच्या चरणी असल्याचे दिसत आहे। निवडणूक लागतात यातले काही खासदार उदयनराजे भोसले तर काही आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काम करताना दिसतात। व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि पदासाठी हपापलेल्या अशा प्रवृत्तींमुळे काँग्रेस पक्ष साताऱ्यातून जणू काही हद्दपार झाला आहे। एकेकाळी सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, आता मात्र फक्त नावापुरताच काँग्रेस पक्ष राहिला आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। सध्या तरी काँग्रेस पक्षाला ऊर्जितावस्था आणून देणारा कोणताच चेहरा समोर दिसत नाही। पृथ्वीराज बाबा कराड शहरातून बाहेर पडत नाही, त्यांनी जिल्हा पिंजून काढून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणणे गरजेचे आहे, मात्र राजकारणाच्या डावपेचात ते कराड तालुक्यात अडकून पडले आहेत। त्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला तारणारा तारणहार सध्या तरी दिसत नाही। न्यूज ब्युरो मुक्तागिरी न्यूज सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।